राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येते. जितेंद्र आव्हाडांविरोधामध्ये अजित पवार आता उमेदवार देणार आहेत. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ही माहिती दिलेली आहे. कळवा मुंब्र्यातील विधानसभेची जागा अजित पवार यांची राष्ट्रवादी लढणार असल्याचं सुद्धा कळतंय. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण असेल हेच पाहायचंय. 2009 ला काय परिस्थिती होती, कोण मेहनत घेतली आणि जी खरी 2009 ची टीम होती ती आज ही टीम व्यासपीठावर आहे. जे 2009 ला जी टीम होती ती ओरिजिनल टीम या व्यासपीठावर दिसेल, ज्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा इथे फडकवलं होतं. तर जे उमेदवार पक्ष देईल त्यांना आम्ही निवडून आणणार. एका कार्यकर्त्याला माझ्या विरोधात उभं करण्यासाठी म्हणून 50 कोटी रुपये देतात, त्याच्यातनं त्यांची मानसिकता स्पष्ट होते. मानसिकता स्पष्ट होते. इतक्या कोट्या वृत्तीचे ते असतील असं मला वाटलं नव्हतं. असं पैसे 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 हे जे अजित पवारांच्या इथे आहे ना, बारामतीच्या जनतेने दाखवलं ना की पैसे नाही, गद्दारी चालत नाही.